रायगड जिल्ह्यात सध्या तापाची साथ आहे, त्यात डेंग्यू रुग्ण देखील आढळत आहेत. रायगडमध्ये डेंग्यूची लागण झालेली रुग्णांची संख्या वाढत आहे. ऑगस्ट महिन्यात गेल्या 21 दिवसात 112 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत, तर जिल्ह्यात गेल्या 8 महिन्यात डेंग्यूचे 446 रुग्ण आढळून आले आहेत. पूर्वी पनवेल महापालिका क्षेत्रापुरता मर्यादित असलेला डेंग्यू आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पसरू लागला आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. उरण तालुक्यातील कोपरोली, खोपटे, अलिबाग तालुक्यातील वाघरण, कावाडे, सारळ तर पेण तालुक्यातील जिते गावात डेंग्यूचे जास्त रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारी ते ऑगस्ट या 8 महिन्यात जिल्ह्यात 4,464 जणांची डेंग्यूसाठी तपासणी करण्यात आली. यात 446 जणांना डेंग्यूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये पनवेल महापालिका क्षेत्रातील 182 तर रायगड ग्रामीणमधील 264 रुग्णांचा समावेश आहे. ऑगस्ट महिन्यात गेल्या 21 दिवसात 112 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले, यात पनवेल पालिका क्षेत्रातील 66 तर रायगड ग्रामीणमधील 46 रुग्णांचा समावेश आहे.